नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा. डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. उपवास म्हटलं की सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्या सर्वांच्याच डोळ्यासमोर येते ती म्हणजे साबुदाणा, साबुदाण्याची खिचडी. अगदी उपवास नसेल तरी देखील लहानांपासून आपल्या सर्वांनाच साबुदाण्याचे विविध जे चविष्ट पदार्थ आहेत ते अतिशय प्रिय असतात. भलेही ते खाल्ल्यानंतर आपल्याला पित्त, डोकेदुखी, जळजळ, पोट जड होणं, पोट साफ होत नाही अशा बऱ्याचशा तक्रारी होतात, तरी देखील उपवास म्हटलं की तो साबुदाण्याशिवाय आपला पूर्णच होत नाही, ते पदार्थ आपण टाळू शकत नाही. तर मुळात हा साबुदाणा तयार कसा होतो, म्हणजे कुठल्याही झाडाचं हे फळ किंवा बी नाही, एकतर मुळात तो भारतीय नाही, आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये कुठेही त्याचा उल्लेख नाहीये की तो उपवासाला खावा. अगदी 60-एक वर्षांपूर्वी जी प्रथा पडली की उपवासाला साबुदाणा खावा किंवा तो भारतामध्ये प्रचलित झाला, तर हा जो साबुदाणा आहे हा टॅपिओका नावाच्या वनस्पती जी की आफ्रिकन ओरिजिनची आहे तिची जी कंद आहेत, म्हणजे बटाटा रताळ जशी असतात, तर ही कंद त्याचं साल काढून त्यातलं स्टार्च कंटेंट, म्हणजे बटाट्यापासून आपण जसं ते पांढरं पाणी किसल्यानंतर निघतं, तर ते फक्त पांढरं पाणी काढलं जातं. त्यावर बरीचशी प्रक्रिया, म्हणजे त्याचं फर्मेंटेशन करून नंतर ते मशीनमध्ये वाळवून त्याचे जे छोटे छोटे गोळे आहेत ते तयार होतात, त्यालाच आपण साबुदाणा म्हणून खातो. तर हा जो साबुदाणा आहे हा एकतर की फॅक्टरीमध्ये ही जी सगळी प्रक्रिया आहे ती होत असते, तर अशा हायली प्रोसेसिंग मधून गेल्यामुळे मुळातच ते स्टार्च कंटेंट आहे आणि ही जी म्हणजे अनेक त्यावर प्रक्रिया केलेल्या असतात, त्यामुळे एकतर त्यातले थोडेफार जे काही पोषक घटक आहेत ते सर्व निघून जातात आणि शिवाय या प्रक्रियांमुळे तो पचायला देखील खूप जास्त जड असा होतो. तर याचे नेमके आरोग्यासाठी काही फायदेही आहेत का, किंवा कोणी तो खाऊ नये, कोणासाठी तो खाणं उपयुक्त आहे आणि खूपच आवडत असेल तर त्याचा त्रास होऊ नये म्हणूनच्या देखील काही टिप्स मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आणि हो, अर्थातच चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पहिले पाहूयात की कोणासाठी उपयुक्त आहे, तर यामध्ये कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात, त्यामुळे ज्यांना खूप भूक लागते, खूप खातात तरीही वजन काही वाढत नाहीये, अशक्तपणा जाणवतोय, म्हणजे ज्यांना वजन वाढवायचं आहे, वेट गेन करायचं आहे, अशांसाठी साबुदाणा जो आहे तो उपयुक्त ठरतो. पण त्यातही साबुदाण्याची खिचडी न बनवता दूध आणि तूप घालून त्याची जी खीर बनवली जाते गोड अशी, ती जास्त उपयुक्त ठरते. असे आजार किंवा अशा व्यक्ती की ज्यांनी हा खायचा नाहीये, खाल्ल्यानंतर त्यांचा जो त्रास आहे, आजार आहे, तो वाढणार आहे, सगळ्यात पहिलं म्हणजे की आपण मगाशीच पाहिलं की साबुदाणा हा फर्मेंटेशन आंबवण्याच्या प्रक्रियेने बनवलेला असतो, त्यामुळे ज्यांना आम्ल पित्त, पित्ताचा त्रास आहे, म्हणजे छातीमध्ये जळजळ होते, घशाशी आंबट पाणी येत आहे, आंबट गुळण्या येत आहेत, आंबट करपट ढेकरा येत आहेत, तर अशांसाठी साबुदाणा हा टाळलेलाच बरा. दुसरं म्हणजे की आपण मगाशी पाहिलं की खूप जास्त प्रक्रिया करून हायली प्रोसेस्ड फूड आहे तर ते पचायला जड होतं, त्यामुळे ज्यांना मुळातच अपचनाचा कुठलाही त्रास आहे, भूक लागत नाही, तर अशांनी देखील साबुदाणा खाणं हे टाळावं. तिसरं म्हणजे की ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, पोट साफ होत नाही, पोट खूप जड होत आहे, पोटामध्ये गॅसेस होत आहेत, तर अशांनी देखील साबुदाणा खाऊ नये, कारण आपण पाहतो की साबुदाणा भिजवल्यानंतर तो अगदी दुपटीने तिपटीने फुगतो, तसंच आपण तो खाल्ल्यानंतर देखील पोटामध्ये गेल्यानंतर तो फुगत असतो, त्यामुळे ज्यांना मुळातच अग्निमांद्या आहे, जठराग्नी ज्यांचा मंद आहे, पोट साफ होत नाही, तर अशांनी साबुदाण्याचं सेवन हे टाळावं. म्हणजे की जर का तुम्हाला डायबिटीस असेल, म्हणजे साबुदाण्याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो खूप जास्त आहे, हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड आहे, त्यामुळे जर का डायबिटीस असेल तर हा तुम्हाला पचणार नाही, शुगर लेवल्स ज्या आहेत त्या तुमच्या खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतील. पाचवं म्हणजे की ज्यांचं वजन, चरबी खूप जास्त आहे, ज्यांच्या अंगावर सूज आलेली आहे, तर अशांसाठी सुद्धा साबुदाणा हा उपयुक्त नाही. आणि ज्यांना संधिवात, कुठल्याही प्रकारे सांधेदुखीची तक्रार आहे, म्हणजे जे पदार्थ पचायला जड आहेत ते खाल्ल्यानंतर जी संधिवाताची, सांधे दुखण्याची कंप्लेंट आहे ती वाढलेली आहे असं पेशंट तक्रार करतात, आणि उपवास झाला की त्यांचा संधिवाताचा त्रास सुद्धा वाढतो, तर अशांसाठी सुद्धा साबुदाण्याऐवजी भगर, राजगिरा हे पदार्थ जे आहेत ते उपवासाला खाणं जास्त उपयुक्त ठरतात. बऱ्याच जणांना साबुदाणा आवडतो, मग तो त्याचे एवढे दुष्परिणाम आहेत तर तो खायचाच नाही
नाही का असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो, किंवा त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी म्हणून आपण काही त्यासाठी उपाय करू शकतो का? तर नक्कीच करू शकतो. सगळ्यात पहिलं म्हणजे की कमी प्रमाणामध्ये तुम्ही खाल्ला पाहिजे, म्हणजे एक जी मध्यम आकाराची आपली वाटी असते भाजीची तेवढाच साबुदाणा, त्यासोबत मग इतर जे पचायला हलके असे पदार्थ भगर असेल किंवा फळं याचं प्रमाण हे वाढवावं. म्हणजे कमी प्रमाणामध्ये खाल्ला एकतर तो साबुदाणा फुगतो पोटात गेल्यानंतर, त्यामुळे पचायला जड होतो, तर कमी प्रमाणामध्ये खाल्ला तर त्याचा त्रास जो आहे तो कमी होणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की रात्रीच्या वेळेला साबुदाणा खाणं टाळावं. सकाळी दुपारी तुम्ही खाल्ला तर नंतर आपले बरीचशी हालचाल होत असते, त्यामुळे त्याचं पचन जे आहे ते थोडंसं इझी होतं. रात्री काही तुम्ही असे जड पदार्थ खाल्ले तर त्याचा त्रास हा 100% आपल्याला होणार आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की साबुदाणा बनवण्या अगोदर तो एकतर भाजून त्याचं जे पीठ आहे ते आपण थालीपीठासाठी वगैरे वापरतो, तर तशा पद्धतीने किंवा किमान तो 8 तास व्यवस्थितपणे भिजवून आणि नंतर बनवताना सुद्धा तो व्यवस्थित वाफवला गेला पाहिजे. बरेचदा असं होतं की तो चिकट होतो त्यामुळे तो व्यवस्थित भिजवला किंवा वाफवला जात नाही, तर असं न करता तो मऊसूद असाच असला पाहिजे आपण खाताना. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा तुम्ही साबुदाणा खाताय तर त्यावेळेला त्यासोबत जे ताजं घरी बनवलेलं फ्रीजमध्ये न ठेवलेलं आंबट नसलेलं ताक आहे त्याचं सेवन आवर्जून करावं, जेणेकरून याचं पचन जे आहे ते थोडंसं इझी होईल. तर नक्की या टिप्स फॉलो करा आणि नेहमी निरोगी आणि आनंदी रहा. आजची माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि अजून अशाच आरोग्यविषयक माहितीच्या व्हिडिओसाठी खाली दिलेल्या सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील जरूर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.